आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आता लवकरच होळी पौर्णिमा येत आहे आणि होळी हा खूप मोठा असा सण आहे आणि त्या दिवशी आपण होलिका दहन करत असतो आणि भरपूर उपाय हे होळी दिवशी केले जातात. कारण होळी दिवशी जर आपण काही उपाय केले तर नक्कीच आपल्याला वर्षभर कशाचीच कमतरता भासत नाही. आपल्या घरामध्ये जर आर्थिक प्रॉब्लेम असतील, आर्थिक आपल्याला प्रगती होत नसेल किंवा मग धनप्राप्ती होत नसेल, तर हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. पौर्णिमा ही जी तिथी आहे ती माता लक्ष्मीला समर्पित असते आणि या दिवशी लक्ष्मीप्राप्तीसाठी केलेले उपाय अत्यंत प्रभावी ठरतात. तर बघा, काही वस्तू आपल्या घरामध्ये असणं तितकंच भाग्यकारक असतं, तितकंच ते शुभ असतं. तर होळी पौर्णिमा येण्याच्या आधी तुम्ही जर या वस्तू तुमच्या घरामध्ये आणल्यात किंवा होळीच्या दिवशी, होळी पौर्णिमेच्या दिवशी या वस्तू जर तुम्ही घरामध्ये आणल्या तर नक्कीच आपल्या घराला त्याचा खूप चांगला फायदा होतो. जे काही आपल्याला आर्थिक समस्या आहेत तर नक्कीच त्यातून काहीतरी मार्ग आपल्याला मिळतो आणि जे मार्ग आपल्याला कधीच खुले झाले नव्हते ते देखील खुले होतात. इतके या ज्या वस्तू आहेत त्या प्रभावी असतात. तुम्ही एकदा घरामध्ये आणा आणि नक्की तुम्ही त्याचा जो इफेक्ट आहे तो तुमच्या घरामध्ये झालेला बघा. तर बघा, काही एक 3-4 वस्तू आहेत त्या मी सांगणार आहे. जेवढ्या तुम्हाला मिळतील तेवढ्या तुम्ही आणा. सगळ्याच तुम्हाला मिळाल्या तर तुम्ही अवश्य त्या घेण्याचा प्रयत्न करा. एखादी जरी त्यातली घेतली तरीही चालेल, पण अवश्य या वस्तू आपल्याला घरामध्ये ठेवायच्या आहेत. तुम्हाला जर धनासंबंधित आर्थिक काहीतरी प्रॉब्लेम असतील, आर्थिक समस्या भरपूर असतील, पैसा घरात टिकट नसेल, पैसा घरामध्ये येत नसेल, तर या वस्तू तुम्ही नक्कीच घरामध्ये ठेवा. नक्कीच याचा तुम्हाला खूप चांगला फायदा होईल. तर यावर्षी म्हणजेच 2024 होलिका दहन म्हणजेच होळी आहे 25 मार्चला आणि या ज्या वस्तू आहेत तुम्ही होळी दिवशी देखील आणू शकता किंवा त्याच्या आधी तुम्ही आणल्या तरीही चालेल. तर आपण एक एक वस्तू बघूयात, कुठल्या या वस्तू आहेत आणि कशा आपल्याला त्या घरामध्ये ठेवायच्या आहेत. यातील पहिली जी वस्तू आहे ते म्हणजे कासव. अशा प्रकारे पितळेचं किंवा तांब्याचं किंवा चांदीचं कासव तुम्ही नक्की घरामध्ये घेऊन या. कारण असं म्हटलं जातं की कासव हे प्रत्यक्ष भगवान विष्णूंचं रूप आहे आणि ज्या घरामध्ये भगवान विष्णूंचं वास असतो त्या घरामध्ये माता लक्ष्मी नेहमी टिकून राहते. भगवान विष्णूंला सोडून ती कधीच कुठेच जात नाही. तर अशा पद्धतीने या कासवाला ठेवण्यासाठी एक छोटीशी प्लेट देखील मिळते, छोटीशी डिश मिळते, ती देखील तुम्ही घेऊन या. आणि या प्लेटमध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला देवघरामध्ये हे कासव ठेवायचं. देवांकडे तोंड करून ठेवलं तरी चालेल किंवा जर तुम्ही क्रिस्टलचं म्हणजेच काचेचं कासव आणणार असाल तर तुम्ही ते तुमच्या हॉलमध्ये ठेवलं तरी चालेल. आणि कासवाचं तोंड आपल्याला उत्तरेला करायचं आहे. अशा प्रकारे कासव घरामध्ये असल्याने धनासंबंधीच्या भरपूर समस्या आपल्या सुटतात आणि आपल्याला आर्थिक स्थैर्य लाभते. त्याचबरोबर आर्थिक प्रगती देखील खूप चांगली होते. त्यामुळे अवश्य होळी पौर्णिमेच्या दिवशी किंवा होळी पौर्णिमेच्या आधी हे असं कासव पितळेचं किंवा कुठल्याही धातूचं तुम्ही घरामध्ये नक्की आणा. नक्की ज्याचे खूप चांगले फायदे तुम्हाला जाणवतील. अजून एक विनंती आहे, जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे असेच माहिती देणारे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तर पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे पाण्याचा माठ. मातीचा असा पाण्याचा माठ नक्की तुम्ही या होळी पौर्णिमेच्या आधी किंवा होळी पौर्णिमेला घरी घेऊन या. अशा प्रकारे भरलेला पाण्याचा माठ तुमच्या स्वयंपाकघरामध्ये असल्याने माता लक्ष्मीचा प्रत्यक्ष वास आपल्या घरामध्ये असतो. त्यामुळे आपल्याला अवश्य असा मातीचा माठ जो असतो तो घरामध्ये ठेवायचा आहे. आणि आता उन्हाळा देखील सुरू झालेला आहे त्यामुळे अवश्य तुम्ही असा माठ घरामध्ये ठेवायचा आहे. कारण असं म्हटलं जातं की ज्या घरामध्ये असा पाण्याने भरलेला माठ ठेवला जातो तिथे कुठल्याच प्रकारचा पितृदोष तर राहत नाहीच. याशिवाय माता लक्ष्मी देखील नेहमी प्रसन्न असते. आणि लक्षात ठेवा, हा माठ जो आहे तो मोकळा असा म्हणजे पाण्याने न भरलेला माठ असा ठेवू नका, तर पाण्याने भरलेलाच माठ तुम्ही ठेवायचा आहे. आणि स्वयंपाकघरामध्ये तो उत्तर दिशेकडेच ठेवायचा आहे. दक्षिण दिशेला हा माठ आपल्याला ठेवायचा नाही. कारण ज्या लहरी दक्षिण दिशेकडून येत असतात त्यामुळे निगेटिव्हिटी या पाण्यामध्ये उतरत असते
त्यामुळे आपल्याला हा जो माठ आहे तो उत्तर दिशेला ठेवायचा आहे. म्हणजे याच्यामधली जी पॉझिटिव्हिटी असते ते आपल्या पूर्ण घरातल्या सदस्यांना या पाण्याच्या रूपाने ती पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये येत असते. त्यामुळे अवश्य असा हा माठ जो आहे तो घरामध्ये ठेवा. नक्कीच आपल्या वास्तूला याचे खूप चांगले फायदे होतात. जर तुम्हाला आर्थिक धनासंबंधी च्या काही तक्रारी असतील तर त्या देखील याने दूर होतात. त्यामुळे अवश्य असा माठ तुम्ही घरी आणायचा आहे. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते, ते म्हणजे जर काही कारणाने हा माठ जर फुटला तर तो कचऱ्यामध्ये फेकून न देता पाण्यामध्येच तो आपल्याला विसर्जित करायचा आहे. कारण कचऱ्यामध्ये जर असा माठ आपण फेकला तर जलदेवता आपल्यावरती नाराज होते. त्यामुळे अवश्य हा जो माठ आहे तो वाहत्या पाण्यामध्ये तुम्ही विसर्जित करू शकता. आता बघा पुढची जी वस्तू आहे ते म्हणजे स्वस्तिक. बघा स्वस्तिकमध्ये एवढी शक्ती असते की घरामध्ये आपल्या कुठलीच वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही. ज्या ठिकाणी किंवा ज्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला अशा प्रकारे स्वस्तिक असते त्या घरामध्ये कुठल्याच प्रकारची निगेटिव्ह एनर्जी किंवा मग वाईट बाधा शक्ती प्रवेश करू शकत नाहीत. तर अशा पद्धतीने आपल्याला एखाद्या धातूचे म्हणजे तांब्याचे पितळेचे असे जे स्वस्तिक मिळते ते आपल्याला आणायचे आहे. आणि मुख्य प्रवेशद्वारावरती आपल्याला हे स्वस्तिक लावायचे आहे. तर अवश्य तुम्ही होळी पौर्णिमेच्या आधी हे स्वस्तिक आणून ठेवा. आणि होळी पौर्णिमेला तुम्ही हे स्वस्तिक जे आहे ते मुख्य दरवाज्यावरती लावू शकता. याचे तुम्हाला खूप चांगले रिझल्ट मिळतील. कारण अशा प्रकारे स्वस्तिक जर आपण आपल्या मुख्य दारावरती लावलं तर आपल्या घरामध्ये सर्व देवी देवतांचा वास राहतो. नेहमी त्या घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण किंवा पॉझिटिव्ह लहरी या येतात आणि निगेटिव्ह शक्ती ज्या असतात त्या प्रवेश करू शकत नाहीत आपल्या घरामध्ये. त्यामुळे असे स्वस्तिक आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्यावरती अवश्य लावायचे आहे. पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे मोरपीस. मोरपीस आपल्या घरामध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे. कारण घरामध्ये नात्यातील गोडवा टिकून राहण्यासाठी अशा प्रकारे जर तुम्ही मोरपीस तुमच्या घरामध्ये लावाल तर घरामध्ये वादविवाद भांडणे होत नाहीत आणि नात्यांमध्ये गोडवा टिकण्यास मदत होते. त्याचबरोबर घराला कोणाची तरी नजर लागलेली असेल, नजरदोष असेल, तर मोरपिसामुळे किंवा मोरपंखामुळे हा नजरदोष कमी होण्यास देखील मदत होते. हा मोरपीस तुम्ही देवघरामध्ये लावू शकता, बेडरूममध्ये लावू शकता किंवा मग हॉलमध्ये लावू शकता. प्रत्येक रूममध्ये तुम्ही एक एक मोरपीस लावला तरीही चालू शकेल. त्यामुळे अवश्य होळी पौर्णिमेच्या आधी किंवा होळी पौर्णिमेला अशा प्रकारे मोरपीस घरामध्ये आणा आणि तो घरामध्ये आपल्याला लावायचा आहे. आता पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे गाय आणि वासराची मूर्ती. गाय आणि वासराची मूर्ती तुमच्या घरामध्ये नसेल तर अवश्य तुम्ही या पौर्णिमेला किंवा पौर्णिमेच्या आधी घरात आणून ठेवा. ही मूर्ती तुम्ही पितळेची आणू शकता किंवा मातीची आणू शकता. देवघरामध्ये पूजण्यासाठी आणायची असेल तर तुम्ही छोट्या साईजची गाय आणि वासराची मूर्ती आणायची आहे. आणि जर तुम्हाला हॉलमध्ये ठेवायची असेल तर तुम्ही मोठ्या साईजमध्ये आणू शकता. मातीची मूर्ती देखील आणू शकता. फक्त प्लास्टिकची मूर्ती आणू नका. कारण प्लास्टिकच्या मूर्तीमध्ये कुठल्याच प्रकारची ऊर्जा ती प्रवाहित करत नाही. त्यामुळे आपल्याला मातीची पितळेची चांदीची अशी मूर्ती गाय वासराची आणायची आहे. गाय वासराची मूर्ती घरामध्ये असल्यामुळे धनधान्य यांची कधीच कमतरता त्या घरामध्ये पडत नाही. नेहमी सर्व देवी देवतांचा आशीर्वाद त्या घराला प्राप्त होतो आणि सुखसमृद्धी भरभराट ही देखील येते आणि माता लक्ष्मीचा वास नेहमी राहतो. आता पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे अन्नपूर्णा मातेची मूर्ती. तुमच्याकडे जर अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर तुम्ही अवश्य या पौर्णिमेच्या आधी ती घेऊन या. अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुम्ही पितळेची बनवू शकता किंवा मग चांदीची असू शकते. तर तुम्ही अशा पद्धतीने धातूची मूर्ती ही घेऊ शकता. आणि अन्नपूर्णा मातेची मूर्ती आणल्यानंतर ते आपल्याला एखाद्या डिशमध्ये छोट्या डिशमध्ये वाटीमध्ये तांदूळ घ्यायचेत किंवा गहू घ्यायचेत आणि त्यामध्येच आपल्याला ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती त्या तांदळावरती किंवा गव्हावरती ठेवायची आहे. फक्त वस्त्रावरती ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती कधी ठेवू नये, तर ती तांदळामध्ये किंवा गव्हामध्येच ठेवावी. ज्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती असते त्या घरामध्ये कधीच अन्न धान्य यांचा तुटवडा पडत नाही आणि नेहमी त्या घरामध्ये भरभराट आणि बरकत राहते. पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे
चांदीची अशी लक्ष्मीची पावले आहे. तुम्हाला जर चांदीची अशी लक्ष्मीची पावले घ्यायची असेल तर अवश्य तुम्ही घेऊ शकता आणि तुमच्या उंबरठ्यावरती ती दोन्ही बाजूला अशा पद्धतीने चिकटवू शकता. अशा चांदीच्या लक्ष्मीच्या पावलांने आपल्या घरामध्ये नेहमी लक्ष्मीचा वास राहतो, नेहमी बरकत राहते. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे चांदीची लक्ष्मीची पावले किंवा चांदीचं स्वस्तिक घेऊन उंबरठ्यावरती देखील तुमच्या ते चिकटवू शकता. हे अत्यंत शुभ मानलं गेलेलं आहे कारण या पावलांवरती लक्ष्मीची शुभचिन्ह असतात. त्यामुळे आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह लहरी तर पसरतातच, पण लक्ष्मीचा नेहमी आशीर्वाद आपल्या घरावरती राहतो. त्याचबरोबर पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे पिवळ्या कवड्या. पिवळ्या कवड्या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. तुम्हाला जर खूपच आर्थिक नुकसान होत असेल किंवा आर्थिक तुमची तंगी असेल किंवा धनप्राप्ती होत नसेल, व्यवसाय चालत नसेल, तुम्ही अवश्य अशा प्रकारे 7 किंवा 5 कवड्या घरामध्ये आणायच्या आहेत. शक्यतो पिवळ्या कवड्या आणाव्यात. जर मिळाल्या नाहीत पिवळ्या कवड्या तर पांढऱ्या कवड्या देखील चालतात. फक्त त्या आणल्यानंतर तुम्हाला हळदीमध्ये भिजवून ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला एखाद्या छोट्याशा डिशमध्ये थोडेसे तांदूळ घेऊन त्यावरती या ज्या कवड्या आहेत 7 कवड्या किंवा 5 कवड्या त्या पूजायच्या आहेत आणि तुमच्या देवघरामध्ये त्या तुम्हाला ठेवायच्या आहेत. कारण माता लक्ष्मीला या अत्यंत प्रिय आहेत. ज्या घरामध्ये अशा कवड्या असतात त्या घरामध्ये माता लक्ष्मी सदैव वास करते आणि त्या घरामधले जे आर्थिक प्रॉब्लेम आहेत ते देखील कमी होतात. आता पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे असा तांब्याचा किंवा पितळेचा असा सूर्याची प्रतिमा. अशी ही सूर्याची प्रतिमा प्रत्येकाने आपल्या घरामध्ये लावावी. मुख्य प्रवेशद्वाराच्या वर तुम्ही ही प्रतिमा लावू शकता. फक्त लक्षात घ्या, सूर्याची प्रतिमेचं तोंड हे नेहमी पूर्वेकडे असावं. तुमचं घर जर पूर्वमुखी असेल तर अवश्य तुम्ही मुख्य दरवाजावरती ही सूर्याची प्रतिमा लावू शकता. पण जर तुमचं घर जे आहे ते पूर्वमुखी नसेल तर तुम्ही ही सूर्याची प्रतिमा जी पूर्वेची भिंत आहे तुमच्या घराची तर तिथे तुम्ही ती अडकवू शकता. फक्त आपल्याला सूर्याच्या प्रतिमेचं तोंड हे पूर्वेकडे होईल याची दक्षता घ्यायची आहे. अशा प्रकारे सूर्याची प्रतिमा घरामध्ये ठेवल्याने नेहमी घराची प्रगती होते आणि त्याचबरोबर आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळते आणि प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला सफलता मिळते. त्यामुळे अवश्य अशी सूर्याची प्रतिमा प्रत्येकाने आपल्या घरामध्ये आणावी. होळी पौर्णिमेच्या दिवशी किंवा त्याच्या आधी तुम्ही ही प्रतिमा आणून ठेवा आणि होळी पौर्णिमेला ती तुम्ही तुमच्या मुख्य द्वारावरती किंवा पूर्वेला तोंड करून ही प्रतिमा नक्की तुम्ही लावावी. तर या काही वस्तू आहेत, जेवढ्या जमतील तेवढ्या तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा, जेवढ्या मिळतील तेवढ्या तुम्ही या वस्तू घेण्याचा प्रयत्न करा. याच्यातली एखादी जरी वस्तू तुम्हाला घेणं शक्य असेल तर अवश्य तुम्ही ती घरामध्ये आणा आणि घरामध्ये या वस्तू आणल्यानंतर तुम्ही स्वतःच फरक बघाल की खरंच तुमचे आर्थिक प्रगतीचे मार्ग जे आहेत ते खुले होत आहेत. काही ना काहीतरी तुम्हाला संधी प्राप्त होत आहेत आणि कुठून ना कुठून तरी धनप्राप्तीचे मार्ग तुम्हाला मिळत आहेत. त्यामुळे या वस्तू जेवढ्या तुम्हाला मिळतील तेवढ्या घेऊन या. नक्की याचा खूप चांगला आपल्या घरावरती खूप असा घराला फायदा होतो याचा आणि आपल्या घरामध्ये धन धान्य समृद्धी ऐश्वर वैभव सर्व काही या वस्तू घरामध्ये असल्याने आपल्या घरामध्ये हे सर्व काही यायला मदत होते आणि लक्ष्मी मातेचा वास आपल्या घरामध्ये नेहमी राहतो. तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना होळीच्या आधी या वस्तू कुठे मिळत आहेत त्यानुसार या आणता येतील आणि नक्कीच त्या सर्वजण आणू शकतील आणि त्यांचे देखील अनेक प्रॉब्लेम्स सुटतील.